त्यानंतर फिफ्थ आहे फ्रूट सकिंग मॉथ. फ्रूट सकिंग मॉथ मध्ये सायंटिफिक नेम युडोसिमा मॅटरना, युडोसिमा फुलोनिका, युडोसिमा एन्सिला अँड अक्वेजंटा यल. तर फॅमिली नॉक्ट्युडे अँड लेपिडोप्टेरा. ठीक आहे, फ्रूट सकिंग मॉथ मध्ये फॅमिली नॉक्ट्युडे आणि लेपिडोप्टेरा ऑर्डर. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये मॉथ्स पंक्चर दी फ्रूट अँड केसेस फ्रूट रॉट, म्हणजे फ्रूट पंक्चर करतात हे आणि फ्रूट रॉट होते यांच्यामुळे, फ्रूट सकिंग मॉथमुळे. त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन मध्ये बघा, मॉथ लार्ज साइज फोर विंग्स ग्रे ऑर ब्राऊन, देन हाइंड विंग्स ऑरेंज ऑर येलो विथ ब्लॅक स्पॉट इन सेंटर अँड मार्जिनल डार्क बँड्स. किडनी शेप ब्लॅक स्पॉट्स इन ई फुलोनिका अँड राऊंड ब्लॅक स्पॉट असतात ई मॅटेमामध्ये. लार्वा वेल्वेटली डार्क असतो आणि स्पेकल्ड असतो. त्यानंतर ई मॅटर्नामध्ये बघा की द मॉस तो असतो तो ब्राउनिश ब्लॅक फोरविंग असतात, व्हाईट स्ट्रीप असतात त्याच्यावर आणि येलोइश हिंड विंग्स असतात, त्यामध्ये सर्क्युलर ब्लॅक स्पॉट असतात मिडलमध्ये. त्यानंतर ई फुलोनिकामध्ये द मॉथ हॅज ब्राउनिश फोरविंग अँड येलोइश ब्लॅक हिंड विंग विथ अ हाफ मून ऑर किडनी शेप्ड ब्लॅक स्पॉट असतात. देन ई एन्सिलामध्ये फोर विंग जे असतात मॉथचे ते डार्क ब्राऊन असतात ग्रीन ब्रँड असतो मध्ये, अँड हाइंड विंग जो असतात ते येलोइश असतात किडनी शेप्ड ब्लॅक स्पॉट सोबत. त्यानंतर यामध्ये होस्ट प्लांट लक्षात ठेवा की लार्वा फीड्स ऑन लिव्ज ऑफ गुळवेल अँड वसनवेल. तर गुळवेल अँड वसनवेल हे जर विचारलं ना, खूप वेळा विचारतात एम सी आरला सुद्धा, तर त्याच्याशी रिलेटेड जी पेस्ट आहे ती कुठली आहे तर फ्रूट सकिंग मॉथ आहे लक्षात ठेवा. अँड मॉथ फीड्स ऑन फ्रूट्स ऑफ सिट्रस, मँगो, पोमोग्रेनेट, ग्रेप आणि कॅशिवनट. ठीक आहे, तर लाईफ हिस्ट्रीमध्ये बघा, एग्ज 300 आणि वीडच्या लिव्जवर ओवी पोजिशन होतं जे की गुळवेल वसनवेल, आणि पिरियड किती तर 3 ते 4 डेज. लार्वा सेमी लुपर 5 सेंटीमीटर लाँग आणि लार्वल पिरियड 20 डेज. त्यानंतर प्युपेशन सॉईलमध्ये होतं फ्रूट सकिंग मॉथचं लक्षात ठेवा, अँड 9 डेज. देन अ पेस्ट इज ॲक्टिव्ह इन खरीप सीझन, खरीप सीझनमध्ये ही पेस्ट ॲक्टिव्ह असते. देन नेचर ऑफ डॅमेज, द मॉथ एमर्जेस इन लार्ज नंबर आफ्टर रेन्स इन जुलै अँड ऑगस्ट, म्हणजे खूप पाऊस झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये हे मॉथ जे होतात ते एमर्ज आउट होतात. अँड विन द फ्रूट्स आर हाफ राईप, जेव्हा फ्रूट अर्धे पिकलेले असतात. अँड ड्युरिंग नाईट पियर्स दी राईपनिंग फ्रूट विथ देअर लॉन्ग शार्प प्रोबॉसिस अँड सग दी ज्यूस. ठीक आहे, तर काय करतात तर रात्री त्या रायपनिंग फ्रूटमधला रायपनिंग फ्रूट पियर्स आउट करतात ते त्यांच्या लार्ज लॉंग जो शार्प त्यांचा प्रोबॉसिस असतो आणि पूर्ण जो हाफ रायपन जे फ्रूट आहे त्याचा ज्यूस ते काय करतात तर सकआउट करतात. द अटॅक्ट फ्रूट्स डेव्हलप रॉट, तर रॉट तयार होतं तिथं अराउंड द सीट ऑफ पंक्चर ऑफ ड्रॉप ऑफ प्रीमॅच्युअरली अ फ्रूट अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन टू इन्फेस्टेड फ्रूट ऑल्सो कॉजेस रॉटिंग. तर फ्रूट सकिंग मॉथ काय करतात तर रॉट क्रिएट करतात. त्यानंतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये कल्चरल कंट्रोलमध्ये आपण काय करू शकतो तर पॉइजन बेट वापरू शकतो सप्टेंबर नोव्हेंबर किंवा मार्च मेमध्ये जेव्हा फ्रूट रायपनिंग चालू होते, आणि मॅलेथियन 1 ml सिट्रस फ्रूट ज्यूस विथ 1% शुगर अँड जगेरी. तर मेकॅनिकल कंट्रोल बघा, तर डिस्ट्रक्शन ऑफ लार्वल होस्ट किंवा अल्टरनेट होस्ट अराउंड ऑर्चर्ड विथ गुळवेल किंवा वसंतवेल, आपल्याला काय करायचे तर ती डिस्ट्रक्ट करायचे. देन कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ रॉटन अँड ड्रॉप्ड फ्रूट, जे पडलेले आहेत आणि जे रॉट झालेले आहेत ना ते कलेक्ट करायचे. त्यानंतर ॲडल्ट आर हायली फोटोट्रॉपिक अँड 1 fluorescent light per hectare. हां, 1 fluorescent light per hectareला आपण 1 month बिफोर फ्रूट मॅच्युरेशन लावू शकतो 7 ते 6 AM पर्यंत, बिलो विच पॉइजन ट्रेड्स विथ शुगर सोल्युशन 1% प्लस फ्रूट पल्प प्लस मॅलेथियन 1 ml शुड बी प्लेस्ड. त्यानंतर बॅगिंग ऑफ फ्रूट विथ पॉलिथिन ऑर पेपर कवर्स थ्रू इफेक्टिव इज रॅदर एक्सपेन्सिव्ह अँड नॉट प्रॅक्टिसेबल ऑन लार्ज स्केल. तर बॅगिंग ऑफ फ्रूट थोडी एक्सपेन्सिबल आहे त्यामुळे ते शक्यतो प्रॅक्टिस करत नाहीत, पण जर फ्रूट बॅगिंग केल्यानंतर ते काय फ्रूट सकिंग मग त्याच्यावर अटॅक करू शकणार नाही. सो क्रिएटिंग स्मोक्स इन द ऑर्चर्ड आफ्टर सनसेट टू कीप द पेस्ट अवे विच इज रॅदर लेबरियस. तर यामध्ये आपण काय करू शकतो तर स्मोक क्रिएट करू शकतो सनसेट नंतर, पण जर प्रोडक्शन कॉस्टचा जर विचार केला तर ती लेबरियस आहे, लेबर कॉस्ट वाढते तिथं. देन केमिकल कंट्रोलमध्ये
अरेंजिंग पॉइजन बेड ड्यूरिंग सेप्टेम्बर नवंबर मार्च में एट फ्रूटिंग अंडर लाइट्स विद सोल्यूशन ऑफ मेलाटोनिन 1 ml प्लस फ्रूट ज्यूस विद 1% शुगर टू अट्रैक्ट एंड किल एडल्ट मॉथ्स. तर हे होतं केमिकल कंट्रोल. फ्रूटचं किंग मॉथमध्ये सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, युडोसिमा मॅटरना. युडोसिमा लक्षात ठेवा. त्यानंतर फॅमिली आहे नॉक्ट्युरे. आय थिंक नॉक्ट्युरेमध्ये जे पेस्ट असतात ते रात्री ॲक्टिव्ह असतात. अँड फॅमिली आहे, सॉरी ऑर्डर आहे लेपिडोप्टेरा. ठीक आहे.